बऱ्याच तरींना ब्लाउज शिवता येतं, पण त्यांची अडचण अशी होते की त्यांना मुंड्यामध्ये आकार व्यवस्थित देता येत नाही, त्यामुळे त्यांचा मुंड्यामध्ये फुगा पडतो, ब्लाउज त्या ठिकाणी व्यवस्थित बसत नाही। तर ती तुमची अडचण दूर व्हावी याकरता अगदी सोप्या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा कसा हे अगदी सोपं करून तुम्हाला समजावून सांगते। नवीन बघणारे असतील त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता ह्या ठिकाणी एक काय करू, पाठीच्या भागाचा पॅटर्न बनवून घेऊया आणि मुंड्याचा आकार द्यायचा कसा हे समजावून सांगते। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 13 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच। त्यानंतर आता हे 28 छातीच्या मापाचं आपण पॅटर्न बनवूया। त्याकरता इथे शोल्डरचं माप टाकून घेतलं 4.5 इंच, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। हे झालं शोल्डरचं माप। त्यानंतर आपण ह्या ठिकाणी मुंढाखुलीचं माप घेतो। 28 छातीसाठी मुंढाखुली आहे 5 इंच, हे 5 इंचवर मार्किंग केलं, हे अंतर जोडून घ्यायचं। मुंड्यांचे आकार अगदी असेच द्या म्हणजे तुमचं जे बिघडणारं ब्लाउज आहे ते अगदी छान बसेल। त्यानंतर इथे छातीच्या घडीचं माप टाकायचं आहे, छातीचा 1/4 भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन इथे ऍड करायचं आहे। हा बॉक्स बनवून घ्यायचा, खाली कमर घेराचं अंतर टाकण्याची गरज नाही, सरळ पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं आहे। मग इथे गळा खोलीचं अंतर टाकायचं, गळा खोली आहे 2 इंच, गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। 9 इंचाचा गळा आहे, हा चौकोनी बॉक्स करून आपण गळ्याला गोलाकार देतो। डीप नेक असेल तर थोडासा बदल करायचा, शोल्डर 1/2 इंचाने कमी करायचा, अन्यथा बाकी काही अंतर तुम्हाला कमी करण्याची गरज नाही। मग आला मुंड्यांचा आकार। मग ज्यावेळेस आपण इथे मुंड्यांचा आकार देतो त्यावेळेस तुम्ही हे जे 2 इंचाचं मार्किंग आहे इथे आपल्या पूर्ण फिटिंगची शिलाई येणार आहे। मग आपला हात ह्या ठिकाणापासूनच असा वळायला पाहिजे। मग तो किती इंचावर वळायला पाहिजे, बऱ्याच काही फ्रेंच कर्वचा वापर करता पण त्याच्याने कधी कधी आपले आकार व्यवस्थित येत नाही। मग तुम्ही हे सगळे पॉइंट करून घ्या, अशा पद्धतीने आकार द्या म्हणजे तुमचं ब्लाउज अगदी व्यवस्थित होईल। ह्या पॉइंट पासून मी इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं, मग हा पॉइंट मॅच करत आपला हात इथे टेकवायचा आहे। हे अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे, हा सावकाश मध्ये आपल्याला ह्या रेषेला टेकवायचा आहे। हा झाला मागच्या मुंड्याचा आकार। पुढच्या मुंड्याचा आकार देताना कोणत्याही मापासाठी सेम अशाच पद्धतीने मुंड्यांचं मार्किंग करा, तुमचा मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित येईल। इथे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, इकडनं पण 1 इंचावर मार्किंग करायचं। मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घ्यायचं, टेप दुमटून घेतला की मध्य मिळतो। हे 1/2 इंच मध्ये घेतल्यानंतर हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा, म्हणजे जो पुढच्या मुंड्याच्या बाबतीत पण जो आपल्या अडचणी आहेत त्या येत नाही आणि मुंड्यामध्ये ब्लाउज अगदी व्यवस्थित बसतो। हा पॉइंट मॅच करत ज्यावेळेस आपला हात इथे येतो, इथे आल्यानंतर आपला हात असा आतमधून असा गेला पाहिजे। बऱ्याच त्यांचा असा इकडनं आल्यामुळे काय होतं, मागचं पुढचं शोल्डर लहान मोठं होतं, ब्लाउज शिवल्यानंतर बिघडतं, त्यामुळे आपलं शोल्डर पण मागचं पुढचं सेम राहिलं पाहिजे, आकारात पण बदल थोडासा 1/2 इंचाचा राहिला पाहिजे। अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिले तर तुमचा ब्लाउज कुठेही बसणार नाही। तसेच माझे ऑनलाईन क्लास चालू आहेत, जर तुम्ही शिवणक्लास संदर्भात इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा तसा नंबर दिलेला आहे, यावर तुम्ही संपर्क करून शिवणक्लास संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकता। तुम्ही सेम अशा पद्धतीने मुंड्यांचा आकार द्या, तुमचा ब्लाउज कुठेही बिघडणार नाही आणि अंगात अगदी छान बसेल। धन्यवाद।